माझ्यावरील एकही आरोप सिद्ध झालेला नाही. नातभाऊ कसा नालायक आहे हे दाखवण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला असल्याचे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केले आहे. शिवाय तथ्यहीन आरोप करणाऱ्यांवर सरकार काय कारवाई करणार आहे असा संतप्त सवाल देखील खडसे यांनी केलाय. आमदार प्रशांत परिचारक हे वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आहेत. त्यांचे निलंबन रद्द किंवा बडतर्फीच्या संबंधित निर्णय हा वरिष्ठ सभागृहाचा विषय आहे. त्यामुळे विधान परिषदेत जो निर्णय होईल तशीच भूमिका राज्य सरकारची देखील असेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. पत्नी शारीरिक संबंधासाठी सतत नकार देत असल्यामुळे पतीने पत्नीची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अहमदनगरच्या खडकी भागात ही घटना घडली असून गणेश खरात असं आरोपी पतीचं नाव आहे. आयएनएक्स मीडियामधील मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात आज पीटर मुखर्जी यांची ईडीच्या दोन अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली आहे. ईडी कोर्टाकडून पीटर मुखर्जी यांची चौकशी करण्यासाठी परवानगी मिळाल्यानंतर आज सकाळी मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या पीटर मुखर्जींची चौकशी करण्यात आली. औरंगाबादच्या कांचनवाडी गावामध्ये महापालिकेने टाकलेला कचऱ्याचा ढीग अज्ञात व्यक्तीने पेटवल्याचा प्रकार घडलाय. दोन दिवसांपूर्वी महापालिकेने 40 ते 50 गाड्यांमध्ये भरून आणलेला कचरा कांचनवाडी परिसरात टाकला होता. त्यानंतर आज अचानक कुणीतरी हे कचऱ्याचे ढीग पेटवून दिल्याने कांचनवाडी परिसरात धुराचं साम्राज्य पसरलंय. औरंगाबाद येथील नारेगाव कचरा डेपोमध्ये कचरा टाकण्याबाबत न्यायालयात आज सुनावणी झाली. त्यावर न्यायालयाने नारेगाव डेपोमध्ये कुठलाही कचरा टाकू नये असा अंतरिम आदेश दिलाय. गेल्या 33 वर्षांपासून नारेगाव कचरा डेपोमध्ये विनापरवाना कचरा टाकला जात असल्याची दखल न्यायालयाने घेतल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळालाय. स्मार्ट शहराच्या दिशेने पाऊल टाकण्याच्या नादात पुण्यातील सांस्कृतिक वास्तूंनाही आधुनिक रूप देण्याचा घाट घातला जातोय. यातूनच ऐतिहासिक महत्व असलेले बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यात येणार असून त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची सांस्कृतिक वास्तू उभी केली जाणार आहे. बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याच्या निर्णयाला कलाकारांसह काही राजकीय पक्षांनी विरोध दर्शवला आहे. रेल्वे अपघातानंतर अपंगत्व आल्यानंतरही मोठ्या जिद्दीने न खचता वाशिमच्या दिलीप सातव यांनी 3 चाकी गाडी बनवली आहे. कुणावरही विसंबून न राहता स्वतः बनवलेल्या गाडीतून जिल्हाभरात फिरून शरीराने सुदृढ असलेल्या लोकांसमोर त्यांनी आदर्श निर्माण केलाय. त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष ऋषभ देव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय. तर उपमुख्यमंत्री म्हणून भाजपचे जिष्णू देव वर्मा यांची वर्णी लागली आहे. जातीय हिंसाचाराचा वणवा पेटल्याने श्रीलंकेत 10 दिवसांसाठी आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. श्रीलंकेच्या कॅन्डी शहरात अल्पसंख्याक समुदायामध्ये दंगली सुरू आहेत. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.